शहापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष कुलदीप धानके यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन पिताश्री लॉन्स आसनगाव शहापूर येथे केले होते. या मेळाव्याला भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे, जिल्हा प्रमुख विश्वास थळे, उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे, महिला जिल्हा संघटक रश्मी निमशे, मंजुषा जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी भिवंडी लोकसभेचे कामकाज आम्ही सर्वपणे प्रामाणिकपणे करू, पण आगामी शहापूर विधानसभा शिवसेनेला देण्यात यावी अशी मागणी उपस्थित शिवसैनिक व पदाधिकारी यांनी वरिष्ठांना केली आहे. ब्युरो रिपोर्ट, अंकुश भोईर, शहापूर. प्रथमच शिवसेना फुटी नंतरची ही पहिली मोठी निवडणूक आहे की राज्य पातळीवर आणि देश पातळीवर फार उत्साहात पार पडत आहे. आज आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये आपण शेवटच्या क्षणापर्यंत पराकाष्ठा केली आणि ही उमेदवारी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या नेत्याला मिळावी अशी प्रचंड मेहनत घेतली आम्ही, परंतु काही वरच्या वाटाघाटीमुळे अपरिहार्य कारणामुळे आपल्याला या लोकसभेची उमेदवारी मिळू शकली नाही. असो, आता उमेदवारीचा विषय बंद झालेला आहे आणि आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आपण इथं आज सर्वजण उभे आहोत. महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून माल्यामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, परंतु आज आपण हा मेळावा हा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा असल्यामुळे आपण इतर कोणालाही या मेळाव्यात बोलवलेलं नाहीये. शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिली मोठी निवडणूक आपल्याला एकदम जिद्दीने आणि चिकाटीने लढायची आहे, कारण या तालुक्यात असलेली आपली ताकद ही प्रत्येक पक्षाला माहिती आहे. प्रत्येक सहपक्षाला जरी माहित नसली तरी पण विरोधी पक्षही नाव घेतो की या तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. आणि ही ताकद ही तुमच्या आमच्या या स्टेजच्या जीवावर नाहीये, तुम्ही कार्यकर्ते जी मेहनत घेत आहे गाव पातळीवर, विभाग पातळीवर, त्याचे हे फळ आहे की आजही एवढ्या मोठ्या फुटीनंतर एकनाथ शिंदेंनी मोठमोठ्या वावड्या वावडल्या होत्या की माझा जिल्हा माझा जिल्हा, परंतु त्या जिल्ह्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या शिव शहापूरच्या कार्यकर्त्यांनी छेद दिला आणि आपण आजही पाय रोवून इथं उभे आहोत. मित्रांनो, शिवसेना फुटीनंतर परिस्थिती प्रतिकूल नव्हती, अनेक संकट आपल्या समोर उभी होती. आपण रोज वृत्तवाहिन्यांवर वृत्तपत्रांमध्ये पाहत होतो आज हा नेता गेला, आज हा आमदार गेला, आज हा खासदार गेला, परंतु उद्धव साहेब आजारी असताना एवढे मोठमोठे आघात झालेले असताना आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि तुमच्या आमच्या शिवसैनिकांना एक जोश निर्माण झाला आणि आपण आज ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मागे उभे आहोत. आपण या 1.5 ते 2 वर्षात, मी तर म्हणेल या 2 वर्षामध्ये साधारण अनेक प्रसंगाला सामोरे गेलोय. आपल्याला कोणत्याही प्रकारचा आधार नाहीये, आज आपण कुठल्याही सत्तेत नाही आहोत, परंतु आपल्याकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जी वज्र मूठ आहे ती कोणीही तोडू शकलेला नाही. आज पक्ष फुटीनंतर शहापूर तालुक्यामध्ये 79 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक यश संपादन केलं असेल तर आपल्या पक्षाने संपादन केलं. जवळजवळ 34 ते 35 सरपंच हे थेट सरपंच निवडून आले आणि काही अपरिहार कारणामुळे उपसरपंचांच्या निवडणुकांमुळे काही मंडळी जी थांबली होती त्याच्यानंतर 8-10 सरपंच आपल्याला, म्हणजे जवळजवळ निम्मे सरपंच त्यावेळेस आपले झाले. त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या. त्या 16 निवडणुकांमध्ये जवळजवळ 8 ते 9 ठिकाणी आपला सरपंचांचा विजय झाला. ही आपल्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे, कारण कोणत्याही प्रकारची मदत नसताना आपण कार्यकर्त्यांच्या जीवावर त्या निवडणुका जिंकू शकलो. आज लोकसभेची निवडणूक समोर उभी आहे आणि उद्धव साहेबांची जर ताकद या महाराष्ट्रात दाखवायची असेल तर आपल्याला सर्वांना तन मन धनाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आपले अनेक नेते आज भिवंडीवरून रुपेशदादा म्हात्रे येत आहेत,
खाडे साहेब आहेत, दिवरे साहेब आहेत, हे आपल्याला मार्गदर्शन करतीलच. परंतु आपल्याला एकच विनंती करतो की समोर कोणीही उमेदवार असला विरोधात तरी तुम्ही ढळमळू नका, आपली शक्ती एकत्र ठेवा आणि एकत्रितरित्या कामाला लागा. कारण आज आपल्या हातून लोकसभाचे उमेदवारी जरी निघून गेली असेल तरी पण येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत आणि मुख्यत्वे करून विधानसभा आहे. आणि या विधानसभेला या तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार आज झालाच पाहिजे या घोषणेने मी तुम्हाला आवाहन करतो आणि इथे माझी प्रस्तावला थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता आपल्याला ही जी लढाई आहे, ही लढाई म्हणजे तसं आता आपण जसं म्हणजे परवा दिवशी हा बोलले आपले मारुती धिडे, या पुढे आम्ही कपिल पाटलांचं आणि भाजपचं काम करणार नाही. ऐका ना, ते मला एकीकडे बोलले होते की साहेब तुमच्या वाचलेल्या शिवसेनेमध्ये किती लोक आहेत, त्याने येऊन मी तर म्हणा माझी वाचलेली शिवसेना किती आहे. म्हणजे 2 वर्षानंतर तुम्हाला ही बोलायची वेळ आली की जे आम्ही तुम्हाला 2 वर्षापूर्वी सांगत होतो की तुम्ही चालले ते मार्ग चुकीचे आहेत, तिथे जाऊ नका, तुम्ही पस्तावा. ठीक आहे, आता तुम्ही पस्तावले का सुखावले हा तुमचा प्रश्न आहे. मला तुमच्यावर टीकाही करायची नाही. मी व्हॉट्सअपवर बघितलं तुमचं की तुम्ही अगदी तावातावाने बोलताय की आमची शिवसेना संपवण्याचं काम केलं. तुमच्या भूमिकेशी मी सहमत आहे, पण आता तुम्ही सांगता की आम्ही भाजपचं आणि कपिल पाटलांचं काम करणार, त्या भूमिकेवर तुम्ही थांबणार. तर आज जे संपूर्ण ह्या मतदारसंघामध्ये जे महाविकास आघाडीचा बोलबाला आहे, महाविकास आघाडीच्या सोबत माणसं आहेत, प्रत्येक माणसाच्या मनावर एक जखम झालेली आहे की उद्धवजींना ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले ते प्रत्येक माणसाच्या मनाला लागलेलं आहे. आणि ज्या दिवशी उद्धवजींनी खुर्ची सोडली, तो बंगला सोडला, त्यावेळेला आयुष्यात ज्यांना काही मिळालं नाही शिवसेनेची गती लोक म्हणजे रडत होती. म्हणजे अनेक माता भगिनी डोळ्यातून अशोक डोळ्याला पदर लावत होत्या, पण यांना काय मिळालं होतं, यांना काही मिळालेलं नव्हतं जे रडत होते. पण ज्याला भरपूर मिळाले ते गुवाहाटी सुरत मार्गे गेले होते. आता त्यांची परिस्थिती त्यांना कळलेली आहे. ते बाळासाहेबांचे विचार पोचवायला गेलेले होते ना, आता बाळासाहेबांचे विचार पोचवले. या ठिकाणी आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हाला ऐकण्यासाठीच खास करून ह्या मेळाव्याचं आयोजन आमच्या सन्माननीय तालुका प्रमुख धानके साहेबांनी केलेलं आहे. तुमच्या भावना काय आहेत आणि त्या भावना जाणून घेण्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या जाणून घेण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलं गेलेलं आहे. आणि निश्चितच सोबत महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे, या उमेदवाराला आपण भरघोस मताने निवडून देण्यासाठी एक संकल्प करण्यासाठी हे आढावा बैठक आहे. खरं इथे येत असताना मी बघितलं की बाहेर प्रवेश करतानाच मला आचारसंहितेचे लोक दिसले, ते अगदी पेपर विपर घेऊन जाताना दिसले. मी म्हटलं यांचं काम झालेलं दिसते, याचाच अर्थ त्यांनी या ठिकाणी नोटीस देऊन गेलेले आहे. तिवरे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी नोटीस देऊन गेलेत. जरा पुढे आल्यानंतर बघितलं की पोलिसांचा देखील फौज फाटा मोठ्या प्रमाणात आहे. मी म्हटलं चला आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. परंतु कदाचित माझा भ्रम असेल, ते या ठिकाणी बघायला आले असतील की शिवसेनेचे लोक या ठिकाणी काय करतात, काय बोलतात आणि ते कसे अडचणी देतील ते पाहण्यासाठी कदाचित ते या ठिकाणी आलेले असतील. परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपली सर्वांची जी उपस्थिती आहे ही पाहिल्यानंतर खरोखरच खरे साहेबांनी सांगितले की तू प्रेरणा आम्हाला देखील मिळते आणि त्या प्रेरणेतून काम करण्याचा जोश आणखी मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत असतो. आणि तशा प्रकारची तुमची सर्वांची उपस्थिती आहे त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो.